कोणत्याही राजाला आपले राज्य प्रस्थापित करण्यासाठी गड किल्ल्यांचा आधार हा घ्यावाच लागतो. त्यामुळेच अनेक किल्ल्यांना प्रसिद्धी सुद्धा मिळते. पण त्याचबरोबर असेही काही किल्ले असतात जे पडद्या आड राहून राज्य प्रस्थापित करण्यासाठी किंवा शाबूत ठेवण्यासाठी आपल्या मोलाचं योगदान देतात. नमस्कार मित्रांनो, मी ट्रॅव्हलकर प्रणव आणि आज मी अशाच एका किल्ल्यावर जातो, किल्ले हरगड. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू ट्रॅव्हलकर प्रणव. आज मी आहे बागलान प्रांतात. बागलान प्रांतात बरेच किल्ले आहेत आणि त्यातीलच मी आत्ता हरगड किल्ल्यावर चाललो आहे. हरगड किल्ल्याला लागूनच मुल्लेर आणि मोरासुद्धा आहेत. सो आजच्या पूर्ण दिवसात आमचे हे तीन किल्ल्यांचा प्लॅन आहे, हरगड, मुल्लेर आणि मोरा. सो साधारण सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता हरगड ट्रॅक करायला सुरू केलेलं आहे. बघू, 9-9:30 वरती पोचू, हरगड एक्सप्लोर करू, मग मुल्लेर करू आणि मग पुढे मोरा करू. सो आम्ही काल रात्री नाशिकला आलो एसटीने आणि त्यापुढे आम्ही जीप हायर केलेली, ऑलरेडी बुकिंग करून ठेवलेली. सो त्यांनी आम्हाला पिकअप केलं आणि पहाटे साधारण 5:30 आम्ही मुल्लेरला पोचलो, मुल्लेरवाडीला पोचलो. फ्रेश झालो, चहा केला, चहा प्यायला आणि त्यानंतर 7:45 आसपास आम्ही हा ट्रेक सुरू केला. खूप छान सकाळ आहे, आज थंडी आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की या 2-3 दिवसातच थंडी जास्त पडली आहे आणि ह्युमिडिटी अजिबात नाही आहे, ॲटलिस्ट आत्ता तरी नाही आहे. त्यामुळे खूप छान वाटतं ट्रॅक करायला. सूर्य तुम्ही बघू शकतात मागे जस्ट बाहेर आलेला आहे, त्यामुळे कोवळं ऊन पण मिळतं आहे आणि प्रकाश आल्यामुळे फोटोजही मस्त निघत आहे. चल रे, आता आम्ही एका प्लॅटूवर आहोत जिथून तिन्ही फोर्ट्स कनेक्ट होतात, हरगड, मुल्लेर आणि मोरा. सो इथून आम्ही आता हरगडला जाऊ आणि त्याआधी इथून मस्त व्ह्यूज मिळतात, बरेच पीक्स आहेत. आता मला नाव एक्झॅक्टली माहिती नाही पण मांगीतुंगी तर नक्की दिसतोय, नावीगड दिसतोय, जबरदस्त व्ह्यू. हरगड या गडाची उंची पाहून व या गडावरचे अवशेष पाहून असेच वाटते की ह्या गडाचा वापर बागलान प्रांताची राजधानी म्हणजेच मुल्लेर गडावर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा. हरगडची हाईट साधारण आहे 4,800 feet आणि जास्त तुम्हाला हाईक करावं लागत नाही. साधारण तुम्ही 1 तासात तुम्ही या स्टेप्सपर्यंत पोचतात आणि माझ्या मते अजून 1 तास असेल मॅक्झिमम टॉपला पोचायला. सो 2 तासात तुम्ही हरगड कव्हर करू शकता आणि आता या मस्त स्टेप्स सुरू झालेल्या. पावसाळ्या व्यतिरिक्त गडावर जाण्याची वाट अवघड नाही, तरीही थोडी काळजी बाळगावी. आणि आता सरळ चढाई आहे. मला वाटलं तिथे मला स्टेप्स बघून वाटलं की 1/2 तासात पोचू,
मला असं वाटतंय पाऊण तास ते एक तास लागू शकतो. आता मात्र हळूहळू ऊन लागायला लागलं आहे आणि त्यामुळेच आम्ही आधी हरगड चूज केला. तो सर्वात जास्त हाईट गेन आहे, तो ऊन येण्याच्या आधी आम्ही कम्प्लीट केला. त्यामुळे आम्हाला आता पुढचे ट्रॅक करायला इझी पडेल. त्यामुळे तुम्ही पण कधी येत असाल तर आधी हरगड करा, मग मुल्लेर आणि मोरा करा. की येतं गडावर जायला दोन मार्ग आहेत, एक म्हणजे मुख्य दारातून तर दुसरे चोरद्वारातून. आम्ही चोर दरवाजाने गेलो. सो ही पहिली टाकी आहे पाण्याची हरगडवरची, अजून किती आहेत माहीत नाही. एक तोफ आहे हरगडवर, ती हरगडचं मेन अट्रॅक्शन आहे. असं म्हणतात की 52 रिंगने ती तोफ बनवलेली आहे. बघूया समोरच दिसते. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही हरगड किल्ल्याच्या माथ्यावर आहोत आणि सर्वात मेन अट्रॅक्शन या किल्ल्याचं आहे ही तोफ. बघा केवढी अव्वा ढवळी आहे. आणि याची स्पेशालिटी म्हणजे इथे जर तुम्ही जवळ आलात तर बघा या रिंग्स दिसत आहेत तुम्हाला. या रिंग्स आहेत सगळ्या, या अशा टोटल 52 रिंग्स आहेत. आणि ह्याचा तुम्हाला आकार बघून कळतच असेल की ही वर आणणं खूप कठीण असेल. त्यामुळे ही वर आणलेली नाही आहे, ही इथे आणून बनवलेली आहे. या रिंग्स आणल्या आहेत इंडिव्हिज्युअली आणि मग इथे येऊन वेल्ड केलेल्या आहेत. हा मोस्ट प्रोबेबली ही तोफ पकडण्यासाठी होल्डर असेल. आणि इथे बघितलं तर इथे वाट टाकण्याची जागासुद्धा आहे. आणि बघा ही वाट टाकण्याची जागा आहे, मोस्ट प्रोबेबली इथून वाट टाकत असतील. आणि हे तेव्हा मे बी ओपन असेल, आय डाऊट किंवा समोरून टाकत असतील. इथून बारूद आणि गोळा टाकत असतील आणि तिथून वाट टाकत असतील. खरंच खूप मस्त आहे. ह्या तोफेचं नाव हजार बांगडी. हजार बांगडीची रचना पाहून आपल्याला कळते की आपण आधीही तेवढेच प्रगत होतो. हजार बांगडीची लांबी 13.5 फूट व रुंदी 2.5 फूट आहे. ॲक्च्युली आम्हाला मुख्य दरवाजाचा रस्ता सापडला नाही म्हणून आम्ही चोर वाटेने आलो. सो आता फक्त मुख्य दरवाज्यापर्यंत जातो, बघतो. आणि वरती एक हनुमानाचं मंदिरसुद्धा आहे, सो तेही बघतो. नाही तुम्ही बघू शकता किती अव्वा ढव्य आहे हा. म्हणजे खालून तरी अजिबात एवढा वाटत नव्हता की एवढा मोठा असेल वरती हरगड, पण बऱ्यापैकी मोठा आहे. पडद्याआड गेलेल्या किल्ल्यांवर भ्रमंती करण्याची मजा काही वेगळीच. इथे पर्यटकांची गर्दी नसते, किलबिलाट नसतो, ट्रेकर्सचाही वावर कमीच असतो. आणि जर अशी निसर्गरम्य वाट असेल तर माणूस अगदी मैलोन मैल चालू शकतो. Thank you.
आमचा बऱ्यापैकी वेळ मुख्य दरवाजा शोधण्यात गेला, पण शेवटपर्यंत तो सापडला नाही. त्यामुळे आम्ही आता एकटाच बिहाइंड द शेड्यूल आहोत. बट ठीक आहे, करू मॅनेज कसं तरी. अराउंड 20 मिनिटं झाले, आम्ही 30-40% हरगड उतरलो आहे. आम्ही आता पूर्ण हरगड उतरणार नाही, मध्येच एक प्लॅटू लागतो, तिथून मग मुल्लेरसाठी आम्ही ट्रॅव्हल्स घेऊ. सो अशा प्रकारे हरगडला आम्ही डिसेंड केलं आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा, कारण का आता आम्ही जाणार आहे मुल्लेरला. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.